विश्वेकाबरोबर एवढा चांगला कुठे बरं. अरे आधीच मिलिंद बेलसारे माझी पहिली कॉमेड अहो, मला आधी चालू करू द्या कार्यक्रम. तर कालचा तुम्ही लाईव्ह बघितला असेल, ऐन वेळी जिथे इराणने हल्ला केला त्यावेळी मी इथे येऊन तुमच्याशी बोलत होतो. त्याच्यानंतर काय झालं असेल, आज सकाळी जगातील प्रत्येक देशाचे पंतप्रधान सकाळी उठले असतील. त्यांनी सर्वप्रथम प्रत्येकाने आपापल्या संरक्षण मंत्र्याला फोन लावला असेल आणि संरक्षण मंत्री त्याला म्हणाला असेल, मला माहिती आहे तू कशासाठी फोन केला आहेस. पंतप्रधान विचारेल का, तो मला माहिती आहे इस्रायलकडे जी हवाई संरक्षणाची व्यवस्था आहे ती आपल्या देशामध्ये आलीच पाहिजे. कसंही कर, पैसा लागेल ते बघू आपण, मात्र अशी व्यवस्था जी चित्रपटात दाखवली तरी सुद्धा खोटी वाटेल ही आपल्या देशामध्ये आली पाहिजे. आणि ते असे कोणाला विकणार नाही आहेत, तर त्यांच्यासाठी त्यांच्याबरोबर संबंध वाढवा, व्यापारी संबंध वाढवा. असा जो कोणी हुशार पंतप्रधान असेल देशाचा, त्याने हाच विचार सकाळी केला असेल. आणि ते का ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. बाकीचं तुम्ही काल बघितलेलं इथे काय झालं असतं होतं ते, कारण शस्त्रास्त्रांचे कुठल्याही लढाईमध्ये कुठल्याही देशांचे शस्त्रांचे दोन प्रकार असतात, एक आक्रमण करण्यासाठी आणि दुसरं म्हणजे संरक्षण करण्यासाठी. पूर्वीच्या काळी नाही का ढाल तलवार होती, तलवार आक्रमण करण्यासाठी आणि ढाल संरक्षण करण्यासाठी. त्याच प्रकारे हवाई संरक्षणाची जी व्यवस्था आहे, मी तुम्हाला काल बोललो होतो की इस्रायलचा त्याच्यामध्ये अख्ख्या जगामध्ये पहिला क्रमांक लागतो, पहिल्या पाचामध्ये नाही, पहिला क्रमांक लागतो. आणि त्याची खरी काल परीक्षा झाली नाही का, इराणने किती, तुम्ही टीव्हीमध्ये बघितलं असेल, अगदी उल्कापात वगैरे होतो एखाद्या चित्रपटात दाखवतात तसं ते तिकडनं ते क्षेपणास्त्र येत होती. आणि त्याची जी परीक्षा मी का म्हणालो, कारण ती जी हवाई संरक्षण व्यवस्था जी बनवलेली आहे ती बनवताना त्याच्यामध्ये 70% यश येईल अशी ती बनवली गेली. मात्र जेव्हा युद्धामध्ये ती वापरण्यात आली गेली काही वर्षे, तर त्याला 90% यश येत होतं, 90%, 95%. याचाच अर्थ जेव्हा 20 क्षेपणास्त्र मारली गेली तर एखादं चुकून निसटायचं. आणि कालच्या चढाईमध्ये जो अगदी मोठा हल्ला केला इराणने इस्रायलवर, त्याच्यामध्ये त्यांना, तुम्ही पेपरामध्ये वाचलंय हो मला माहिती आहे, मोठ्याने आकडा आला सगळीकडे तो 99% यश, 99% यश. मात्र हे नुसतं 99% यश ही त्यातली खुबी नाही, त्यातलं आणखीन दोन खुब्या आहेत. आणि एक खास खुबी आहे ती सहसा बातम्यांमध्ये सांगितली नसेल, कारण ती इथले हिब्रूमध्ये बातम्या देतात त्यातून सांगतात, सगळ्या लोकांना त्या कळत नाहीत. जे वृत्तहार पण असतात ना, वार्ताहर वगैरे असतात, त्यांना पण त्या बातम्या घाईघाईने पुरवायच्या असतात ना. तुम्हाला रेटिंग वाढलं पाहिजे, सगळ्यांचं व्ह्यूज वाढले पाहिजे, आमचं कसं असतं व्ह्यूज वाढा व्ह्यूज वाढवा, तसंच त्यांचं पण असतं, त्यांचा धंदा येतो, त्याशिवाय कसं चालणार, तुम्हाला कसं कळत नाही, सांभाळून घ्यायचं त्यांना पण थोडंसं. म्हणून त्यांना असे ओढून 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 बातम्या देतात ना, जसं काय त्यांच्या अंगात संचारतं अगदी, ते असतात ते खोलीमध्ये असतात, मागे ते कसलं तरी चित्र लावलेलं असतं आणि ते एकदम ओढून असे स्फुरण येऊन असे वगैरे काहीतरी बोललं कळलं, आणि नंतर लोकल पकडून असे टांगत 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 घरी जातात, सगळं स्फुरण त्यांचं जातं. तर काल इथे मी जेव्हा कालचा लाईव्ह केला आणि त्याच्यानंतर त्यावेळी त्यांनी तिथनं तीन प्रकारची अस्त्र सोडली. एक म्हणजे ते ड्रोन, त्याला काय म्हणतात मराठीमध्ये मला माहीत नाही, इथे हिब्रूमध्ये त्याला कटबाम म्हणतात, हिब्रूमध्ये प्रत्येक गोष्टीला हिब्रू भाषेमध्ये नाव देतात. आता मराठीमध्ये काय नाव आहे ते मला माहीत नाही, कारण मी जेव्हा मराठी शिकलो भारतामध्ये तर तेव्हा ती गोष्टच नव्हती, प्रचलित नव्हती, त्याचा शोध लागला नव्हता. तर त्याला काय नाव असेल ना, माझ्या मते त्याला असं मनुष्यविरहित विमान असं काहीतरी नाव असावं. तर ती त्यांनी तिथून सोडली होती आणि त्याच्यावर स्फोटकं असतात.
ती लहान स्फोटक असतात, मग ती कुठेही तुम्ही मोठ्या मोठ्या शस्त्रासाच्या गुदामावर तुम्ही आदळू शकता आणि मोठा स्फोट घडवू शकता, किंवा विजेच्या कंपन्या आहेत किंवा विमान तळ वगैरे आहेत, कळलं का? असं. आणि त्यांनी ती अगदी घोळक्याने सोडली होती, 100 अशी ती विमानं, लहान विमानं एकाच वेळी घोळक्याने इस्रायलवर येत होती आणि काही तासांनी त्यांनी दुसरे घोळक्याने सोडली. मग तर त्यांना इथे यायला 8 तास वेळ लागतो. आता आपल्याला वाटतं 8 तास वेळ म्हणजे भरपूर आहे. हो, भरपूर आहे, मात्र त्याला हवेमध्ये टिपून घेण्यासाठी ती कठीण गोष्ट आहे, ती फार लहान गोष्ट असते. एवढासा कधी कधी आकार असतो, काही मोठे असतात. आपण नाही का आजकाल माझ्याकडे पण आहे तो एवढासा आहे आणि तो अगदी 65 वेगाने जातो, 20 किलोमीटर पर्यंत लांब जातो. तर हे लढाईमधले असतात त्यांना तो 1600 किलोमीटरचा जो पल्ला आहे इराणपासून इस्रायलपर्यंत तो त्यांना गाठता येतो. आणि त्या 100 त्यांना एखाद दुसरा जरी लागला तरी त्यांचं काम भागलं, नाही का? तर तसे त्यांनी जवळजवळ 500 आसपास, 400-500 असे टप्प्याटप्प्याने असे थवे सोडले. आणि त्यावेळी मी तुमच्याशी बोलत होतो कारण मला माहिती आहे इथे आणखीन काही तासपर्यंत ते काही येणार नाही आहेत. आणि त्याच्यानंतर त्यांनी आणखीन 2 प्रकारची क्षेपणास्त्र सोडली, एक म्हणजे क्रूज मिसाईल आणि दुसरी म्हणजे बॅलिस्टिक मिसाईल. बॅलिस्टिक मिसाईल आहे ना, ते सगळ्यात धोक्याचं, सगळ्या कुठल्याही देशाला ते धोक्याचं. आता आपल्याला काय, मला पण तशी काही माहिती नाही, मी काढतो आता व्हिडिओ करतो म्हणून ती माहिती काढतो मी. तर त्या बॅलिस्टिक मिसाईलवर ना माझा असा विचार आहे की एक खास व्हिडिओ बनवावा, कळलं का? पण आपल्या सहसा सगळं वाटतं ते क्रूज मिसाईल आपल्याला कळतं, कारण ते अगदी विशिष्ट असतं ना. क्रूज मिसाईल म्हणजे काय, ते कमी उंचीवरून जातं, असं आकाशात नाही जात, कमी उंचीवरून जातं आणि कुठल्या गोष्टीला वाकडं तिकडं जसं काही विमान जातं तसं जाऊन ते अगदी जिथे लागायचं आहे तिथे बरोबर लागतं. तर तसे क्रूज मिसाईल त्यांनी सोडली. आणि तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितलं ना, बॅलिस्टिक मिसाईल्स क्षेपणास्त्र सोडली, ती कशी जातात, ती त्या देशातनं निघतात, अशी उंच जातात आणि आपल्या पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर जातात आणि मग ज्या देशावर पडायचं आहे तिथे ती मग आत येतात. आणि त्याच्यावर अगदी मोठ्या वजनाचं स्फोटकं लावता येतात. तर अशी त्यांनी एवढ्या प्रमाणात जवळजवळ संपूर्ण मिळून म्हणतात की 85,000 किलो एवढी स्फोटकं त्यांनी सोडली. तर माझा तुमचा जो कालचा लाईव्ह संपला त्याच्यानंतर जवळजवळ तासाभराने इथे अख्ख्या देशभर सायरन वाजायला लागले. नेमका आमच्या आता मी तेलाबीवला आणि आम्ही तेलाबीजवळ राहतो, इथे सायरन वाजला नाही कारण ते सगळीकडेच नाही वाजवत. त्यांना माहिती आहे जिथे जिथे येणार पडणार आहेत ते क्षेपणास्त्र तिकडचेच सायरन ते वाजवतात. तर नेमका माझ्याकडे नाही वाजला नाही. माझी सगळी काल बॅग भरली होती, काजू वगैरे ताक बीक सगळं भरून घेतलं होतं, बॅग तशीची तशी पडू नये. मी किती विचार केला होता की बंकरमध्ये जाईन, बंकरमध्ये जाईन, शेजारच्या येतील, त्यांना चॉकलेटं वगैरे घेतली होती ना, सगळं तसंच राहून गेलो. काय करणार, बघतो आता पुन्हा कधी काय सोडतात. मग आता काय माहिती ते सोडतात नाही सोडतात, तर त्यांचा तर पचकाच झालेला आहे. कारण त्यापैकी एकही गोष्ट इथे आली नाही, पडली नाही. तुम्ही म्हणाल मग 100% कसं हो, 100% सांगतो नाही. तुम्ही आताच व्हिडिओ बंद कराल हा, मग जाहिराती लावू काय, जाहिराती लावू काय. तर मग काय बरं झालं होतं, हा तर जवळजवळ एकूण संख्या काय होती त्याची, जवळजवळ 300-400 मनुष्यविरहित विमानं, अंदाजे 100 क्रूज क्षेपणास्त्र आणि 110 ती भयानक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. आणि इस्रायलला मदत केली, अमेरिकेने केली, जॉर्डनने केली, ब्रिटनचं पण सैन्य होतं इथे कुठे तैनात होतं त्यांनी पण मदत केली. मात्र ह्यांचं सगळ्यांचं जे सैन्य आहे, अमेरिका काय सगळं सैन्य नाही घेऊन आलं इथे, त्यांची युद्धनौका आहे, बाकी तिथे काही तळ आहेत सिरियामध्ये इराकमध्ये त्यांचे. मात्र ते बॅलिस्टिक मिसाईल्स क्षेपणास्त्र जे आहेत ना, त्याचा बिमोड करण्याची व्यवस्था ते इथे घेऊन आलेले नाही आहेत. अमेरिकेकडे आहे, मात्र इस्रायलकडे आहे आणि ती सगळ्यात उत्कृष्ट मानली जाते. त्याला म्हणतात ना आपण Arrow 3 आणि Arrow 4 अशी ती व्यवस्था आहे. तर असे 300, 100 आणि 110 अशा गोष्टी आल्या आणि ह्यातून फक्त 2 गोष्टी सुटल्या. तर आणि म्हणून मी ह्याला शीर्षक दिलेलं आहे की
ह्याला मार्क किती द्याल तुम्ही? समजा ही आता पहिली गोष्ट, ही पहिली फेरी झाली, लढाई काही संपलेली नाही आहे, आणि इथे फुशारकी वगैरे पण माणसं मानून घेत नाही. गर्व वगैरे म्हणतो ना, अभिमान वगैरे, अभिमान मान अपमान या गोष्टी इथे नाही आहेत, इथे वेगळी गोष्ट आहे, तुम्हाला सांगतो मी नंतर. तर त्यापैकी 70 ती लहान विमानं होती ती अमेरिकेने आणि फ्रान्स आणि जॉर्डन या तीन देशांनी त्या मार्गामध्येच पाडली, आणि बाकीची जी त्यांना पाडता आली नाही तिथनं सुटली, तो आकडा मोठा होता. तर त्याचा इस्रायलने कसा बिमोड केला आणि कशाने केला ते सांगतो. तीनच गोष्टी आहेत त्या. जवळजवळ 185 ती लहान मनुष्यविरहित विमानं स्फोटक घेऊन आली, आणि ती 185 पैकी सर्व 185 इस्रायलच्या हद्दीत येण्याच्या आधीच इस्रायलने F-35 या विमानाद्वारे पाडली. ते मोठ्या विमानाने एवढी लहान गोष्ट पाडणं कठीण असतं, आणि त्यांनी 185 पैकी सर्वच्या सर्व, आणि ते पण इस्रायलच्या हद्दीत येण्याआधी. आणि त्यासाठी जॉर्डनने इस्रायलला मुभा पण दिली, आणि त्याबद्दल खूप आश्चर्य वाटतं अरब राष्ट्रांमध्ये, कारण जॉर्डनचे आणि इस्रायलचे संबंध मैत्रीचे जरी असतील, म्हणजे राजकीय संबंध आहेत, मग तर अगदीच काय मैत्री मैत्री भाई भाई आपण म्हणतो ना तसं काही नाही आहे, आणि तिथली जी जनता जी आहे ती खरी इस्रायलच्या विरुद्ध आहे. मात्र जॉर्डनचे जे अध्यक्ष आहेत ना, ते फार सांभाळून आहेत, त्यांना माहिती आहे आपला देश आहे तो दुर्बळ आहे, आपली अर्थव्यवस्था बरोबर नाही आहे, तर ते अगदी बरोबर सांभाळून घेतात, सगळ्यांशी बरोबर संबंध राखून आहेत. तर ते झालं. त्याच्यानंतर 36 क्रूज क्षेपणास्त्र जी बरोबर वळून वगैरे जातात ना, ती अमेरिका आणि फ्रान्सच्या हातून सुटली, आणि ती सुद्धा 36 पैकी 36 इस्रायलने F-35 विमानाने उडवली, ती सुद्धा इस्रायलच्या हद्दीत येण्याच्या आधी. आणि सगळ्यात मोठं भयंकर म्हणजे ते बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, ती जवळजवळ इराणने 110 सोडली, त्यापैकी 2 पडली इथे मात्र, आणि ती 110 पैकी 110 ती इस्रायलनेच पाडली, म्हणजे 110 पैकी 108 पूर्णपणे इस्रायलनेच पाडली, कारण इतरांकडे ती काही व्यवस्था नाही इथे, इतर देशांकडे किंवा अमेरिकेचे जे सैन्य होतं त्यांच्याकडे ती व्यवस्था इथे उपलब्ध नव्हती, ती सगळी इस्रायलने पाडली, आणि त्यापैकी 110 पैकी अंदाजे 100 इस्रायलच्या हद्दीत येण्याच्या आधी, आणि बाकी काही उरली तर ती इथे कुठेतरी वातावरणामध्ये इस्रायलवरच कुठेतरी पडली असेल. तर ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट कुठे कुठे ज्यांना इतर लढाया वगैरे बघितलेल्या वगैरे आहेत तर त्यांना ती फार आश्चर्याची गोष्ट वाटते की एवढं कसं यश येऊ शकतं, कारण ते नुसतं आता बॅलिस्टिक तुम्ही दोनदा तीनदा म्हणतोय, मात्र एक गोष्ट तुम्ही वर्तमानपत्रात वाचली नसेल आणि ती मी तुम्हाला म्हणालो सांगा, ती आता सांगतो. एवढ्या मोठ्या संख्येने बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आजपर्यंत कुठल्याही देशाने कुठल्याही देशावर एकाच वेळी आजपर्यंतच्या इतिहासात सोडलेली नाही. अमेरिकेने नाही, आता रशिया युक्रेन युद्ध चालू आहे, रशिया त्याच्यावर डागतायत अधेमध्ये, एवढ्या संख्येने कधीच झालं नाही. बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा शोध कोणी जर्मनांनी लावला नाही का दुसऱ्या महायुद्धाच्या काळी, आणि त्यांनी मग लंडन शहर बेचिराख केलं होतं, मात्र त्यावेळी सुद्धा एवढ्या संख्येने एकावेळी कधीच सोडली गेली नाही. ती जागतिक बाब म्हणायला पाहिजे, ऐतिहासिक म्हणायला पाहिजे, की एवढ्या मोठ्या प्रमाणावर एवढे त्यांनी क्षेपणास्त्र इस्रायलवर डागले, आणि त्यापैकी सर्वच्या सर्व इस्रायलने धुडकवून लावले. आता त्याच्यापैकी 2 इथे पडले, एक कुठेतरी दक्षिणेला लष्करी तळ आहे तिथे पडला जवळपास कुठेतरी, आणि तिकडे काहीतरी किरकोळ हानी झाली, मनुष्यहानी 0 झाली आहे अख्ख्या लढाईमध्ये कालपासून. काहीतरी काय ताडपत्री वगैरे काहीतरी असते ना, ती काहीतरी तुटली तिथे. आणि दुसरी आहे ती मात्र एक 10 मुलगी होती बरं का, आणि ती अरब गावातली मुसलमान मुलगी होती, 10 मुलगी होती, आणि ती घराबाहेर होती. आता आणि
तिथे जवळ ते पडल्यामुळे त्याचे जे तुकडे उडाले त्याने ती गंभीर जखमी झाली आणि ती हॉस्पिटलमध्ये आहे आता. आणि त्यांचा आता नेमका सण पण होता ना, मला वाटतं काल का परवाच होता, नाही का, ईद उल फित्र सण होता. तर ती मुलगी तिथे बाहेर घराबाहेर होती. आणि काय आहे इस्रायलमध्ये ना अरब माणसे ती इस्रायली लोकांपेक्षा गरीब आहेत आणि त्यांची जी गावं वगैरे आहेत जिथे ते राहतात, शहराबाहेर कुठे राहतात, सहसा ते शहराबाहेर राहतात आणि ते त्यांच्यामध्येच राहतात. म्हणजे अरबांची गावं म्हणजे सगळे ते अरब असतात तिथे. तर तिथली व्यवस्था वगैरे ना आपलं मुंबईसारखं नाही. मुंबईला आपल्याला वाटतं तो अरब येतो टॅक्सीमधनं, आम्हाला माहिती बाहेर खायला यायचा, तो हेरिटेज हॉटेलमध्ये राहायला आणि मग तिथे संध्याकाळी तिकडे मागच्या लिफ्टने ते त्यांना मुली पोचवायचे वगैरे, कारण हे अगदी श्रीमंत अशी प्रतिमा होती. तर इथे तसं नाही, इथे उलट आहे, कारण इथे गरीब आहेत ते. तर त्यांच्या तिथे गावांमध्ये त्यांच्या घरांमध्ये तिथे ते बंकर वगैरे अशी गोष्ट नाही आहे. तर त्यामुळे ती मुलगी एक जखमी झाली. तर तीच एक गोष्ट आणि बाकी संपूर्ण त्याचा बिमोड केला. तर ह्याच्यामधली खास गोष्ट काय की माता पुन्हा मी सांगतो, गर्व करत नाही तिथे, गर्व नाही किंवा अभिमान आपण म्हणतो ना ते नाही. मग ते वर्तमानपत्रात काय पण लिहून येतं आणि गर्व करणारे पण काही लोक असतात, नाही असं नाही, मात्र सर्वसाधारण जनता असते. मात्र त्यांचा काय असतो, स्वतःवर, आपल्या सैन्यावर आणि आपल्या देशावर विश्वास असतो आणि त्याही पेक्षा जास्त असते ते धाडस करण्याची क्षमता, हिंमत. इथे एक वाक्प्रचार आहे, तुम्हाला ते कधी ना म्हणजे मराठीमध्ये सांगितलं ना तुम्हाला अगदी विचित्र असं वाटेल, मात्र ते हिब्रूमध्ये आहे, त्याचं मी मराठीमध्ये भाषांतर केलं. तर ते म्हणतात की आमचा देश छोटा आहे मात्र आमच्या गोट्या अशा लोखंडासारख्या कणखर आहेत, असं ते मी म्हणतात. म्हणजे ते धाडस करायला तयार आहेत, हिंमत आहे त्याच्यामध्ये, मात्र कुठल्याही गोष्टीचा गर्व कधी करत नाही. तर हे जी गोष्ट झाली काल ही अगदी स्वप्नवत झाली आणि म्हणजे त्यांचा तो नाचक्की झाली, नाही का, इराणची एवढे वर्ष ते हे मोठमोठे आवाज करत होते की आम्ही इस्रायलला असं करू तसं करू आणि आता ते आणखीन पेचात पडले असतील. त्यांचं अणुसंशोधन चाललंय, अणुबॉम्ब बनवायचं आहे त्यांना. आता अणुबॉम्ब काय असाच घेऊन टाकता येतो का, घे घे पकड 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 असं नाही करता येत. त्यासाठी क्षेपणास्त्र पाहिजे, त्या क्षेपणास्त्रावर लावता आलं पाहिजे आणि मग ते तिथपर्यंत पोचेपर्यंत त्याने धरलं पाहिजे आणि ते बरोबर नेमकं सोडलं पाहिजे. तसं असतं अणु असं. आता त्यांच्याकडे अजून अणुबॉम्ब आलेला नाही आहे, मात्र त्यांचं संशोधन खूप झालेलं आहे. मात्र आता पेच असा पडला असेल त्यांच्याकडे की आपण एवढ्या वर्षांचं हे करून आणि आपल्यावर इतर देशांनी काय काय निर्बंध आणले, आपण स्वतःची आर्थिक एवढी हानी करून घेतली आणि असा अनुभव आपण शेवटी जरी बनवला आणि यांच्यावर पाठवला, अरे पण ह्यांच्याकडे काय तर पडतच नाही, एवढे कष्ट केले यांच्याकडे काय पडतच नाही, असं होणार आहे त्यांचं, कळलं का. तर त्या बॅलिस्टिक मिसाईल बद्दल मला कधी खरोखर काहीतरी व्हिडिओ बनवायला पाहिजे. असा माहितीपटना वगैरे असं बनवत नाही, कारण स्वतःला माहिती पाहिजे ना. मात्र मी काही व्हिडिओ केलेले आहेत. माझा एक रकाना आहे, रकानाला काय म्हणतात त्याला, कॅटेगरी दीड शहाणा म्हणून, त्याच्यामध्ये मी माझी शहाणपण दाखवतो. शहाणपण दाखवतो म्हणजे काय, इकडे तिकडे वाचतो, अभ्यास करतो. दोन तीन केलेत, मात्र त्याच्यामध्ये खरोखर माहितीपूर्वक असंच मी तो एक बॅलिस्टिक मिसाईलवर बनवण्याचा माझा विचार आहे. अरे तुमचे मला कॉमेंट बघायचे आहेत, मी थोडंसं राहिलं ते सांगू का तुम्हाला. आणि इथे अरे इथे माझ्या बातम्या पण चालल्या आहेत, इथे बघायचंच विसरलो, नाही तर काहीतरी व्हायचं इथे आणि मी बोलत बसायचो. आई आहे ते, तिला सगळं तयारीत सगळं ठेवलेलं आहे, बॅग ठेवलेली आहे. आज काही होण्याचं काही चिन्ह नाही आहे, काय बाहेर पण अगदी सुरळीत सगळं चालू आहे. फक्त शाळा बंद केलेल्या आहेत, कारण शाळेचं काय होतं, मुलं असतात, अनेक मुलं असतात, त्यांना इकडून तिकडे नेणं अशा वेळी काय कळलं का, ते कठीण असतं. फक्त शाळा त्यांनी बंद ठेवल्या आहेत आणि ते पण मला वाटतं उद्यापर्यंत, जास्त असं नाही. बाकी काही निर्बंध नाही आहेत, बाहेर लोक फिरत आहेत. तेलाव्यूमध्ये काल रात्री तुम्ही कुठे बघितलं असेल युट्यूबमध्ये किंवा कुठे दाखवलं असेल, माणसं बारमध्ये वगैरे पण गेली होती. तर आपण असं म्हणतो नाही का की हे मग हे इराणने असं का केलं, इराणने असं घातलं ते मी तुम्हाला सांगितलं. थोडक्यात दोन वाक्यात सांगतो, त्यांचं सिरियामध्ये
इराणचा जो दूतावास होता त्याच्या बाजूला त्यांनी दूतावासाकडे इस्रायल काय करणार नाही म्हणून बाजूला इमारत होती, बाजूच्या इमारतीमध्ये त्यांनी त्यांचे जे त्या देशातले दहशतवादी आहेत त्यांच्यासाठीचा जो त्यांचा जनरल वगैरे होता, अध्यक्ष होता, त्यांची कार्यालयं बनवली. आणि त्यावेळी तो अध्यक्ष इराणचा जो लेबेनॉन आणि सिरियामधील दहशतवादी कारवाया पाहणारा अध्यक्ष तो त्यावेळी त्या इमारतीमध्ये इतर 6 सहकाऱ्यांसोबत, त्याचे सहकारी म्हणजे काय असे नाही काय आपल्या चहा प्यायला वगैरे आलेले, ते पण मोठ्या पदावरचे असे ते 6 होते. आणि त्या इमारतीवर परराष्ट्रीय स्तोत्रांप्रमाणे इस्रायलने हल्ला केला असं मी काय म्हणालो, कारण त्याची जबाबदारी इस्रायलने घेतलेली नाही आहे. सगळ्यांना माहिती आहे की ते इस्रायलने केलेलं आहे, मात्र जबाबदारी घेतल्यावर त्याचे वेगळे परिणाम असतात. कारण इराण जे हल्ले करतो इस्रायलमध्ये किंवा इस्रायलमध्ये नाही बाहेर इकडे तिकडे इस्रायली नागरिकांवर, किंवा मागे अर्जेंटिनामध्ये त्यांनी इस्रायली दूतावासावर हल्ला केला होता, तो दहशतवादी हल्ला झाला. आणि दहशतवादी आपल्याला कोणी म्हणू नये म्हणून त्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली नाही, त्यामुळे त्यांच्या विरुद्ध पण त्या देशाबाहेर इराणच्या बाहेर काही कारवाया इस्रायल जेव्हा करतो तर किंवा की मोसादची माणसं वगैरे करतात त्यावेळी इस्रायल त्याची जबाबदारी घेत नाही. आणि त्यावेळी इथे नेहमी असं सांगतात की परराष्ट्रीय स्तोत्रांप्रमाणे, स्तोत्र म्हणजे ते रिपोर्ट वगैरे देणारे असतात, त्यांनी सांगितलं म्हणून असं, बाकी आता सगळ्यांना खरं काय ते माहिती असतं नाही का. तर त्याचा वचपा घेण्यासाठी इराणने असं केलं. आणि त्याला असं का करायचं होतं, कारण तू नेहमी बाता मारतो, नेहमी किती बाता, त्यांच्या लोकांना पण कळलं अरे किती बाता, तू करून दाखव एकदा करून दाखव. शेवटी ते त्याला करावं लागलं. म्हण आता झालं काय, करायला गेलो एक, पण यांच्याकडे कदम पडतच नाही, त्यांच्यावर क्षेपण असतो, असं झालं त्याचं. तू किती ते तू अगदी दुःखी होऊन बसला असेल कुठेतरी झालेल्या कर्जाचा हिशेब करत, किती खर्च केला त्यांनी. तर बस एवढंच झालं, एवढंच सांगायचं होतं मला. आणि हा तुम्हाला हे सांगितलं ते गुप्त गोष्ट काय म्हणून, गुप्त गोष्ट काय म्हणून, कारण यांच्याकडे ते Arrow 3 and Arrow 4 मिसाईल्स आहेत. आणि मी तुम्हाला म्हणालो ना आणखीन काहीतरी गुप्त गोष्ट आहे, तर ती गोष्ट तुम्हाला इतर बातम्यांमध्ये कळणार नाही, कारण ती हिब्रू बातम्यांमध्ये सांगितली गेली, तोंडातनं निसटली असेल किंवा निष्ठवायची असेल काय असेल. तर इथल्या दूरचित्रवाणीवर एका माजी लष्करी अध्यक्षाची मुलाखत चालली होती आणि त्यावेळी ते जे क्षेपणास्त्राविरुद्ध चाललं होतं ते टी व्हीवर दाखवण्यात येत होतं. आणि त्यावेळी तो असं म्हणाला ह्याच्यामध्ये Arrow 3 and Arrow 4 दिसत आहेत आणि ज्याला नीट बघता येतं त्याला ती आणखीन एक गोष्ट पण दिसेल. म्हणजे त्याला काय म्हणायचं होतं, आणखीन काहीतरी अस्त्र आहे. तर जी मुलाखत घेणारी होती ना ती पटकन त्याला म्हणाली तुला ही गोष्ट सांगण्याचा अधिकार आहे, कारण ती गुप्त ठेवायची असेल नाही का. तर त्याने बरोबर तिला उत्तर दिलं, तर उत्तर नाही दिलं, त्याने तिला असं सांगितलं ज्याला कळतं त्याला ते पडद्यावर तर दिसत त्याला बरोबर त्याच्यामध्ये दिसेल. आता ते पडद्यावर काय दिसतंय ना ते मला सुद्धा मला नाही कळणार, जे लढाईमध्ये वगैरे ज्यांनी तंत्रज्ञान ज्यांना माहिती आहे. तर ह्याचा अर्थ हे 99% यश मिळवलं हे नुसतं त्यांच्या यंत्रणेपासून जे 90%च्या आसपास मिळतं, म्हणजे 99% यश मिळवण्यासाठी त्यांच्याकडे इस्रायलकडे आणखीन काहीतरी आहे. आता मी बोलालो काय रे या गुप्त बातम्या, हो टी व्हीवर झालेलं सांगत आहे, जगजाहीर आहे, मी कशाला कोणाला बातम्या पाहू. आणि माझ्याकडे अशा बातम्या असत्या तुम्ही जर रिकामटेकडा होऊन इथे युट्यूबवर झालो असतो का काय, पण तुम्ही थोडासा विचार करायचा ना माणसाचा. तर मग मी परत ती व्हिडिओ परत बघत होतो, मला खरं काय कळणार ते एक वेगळी गोष्ट दिसली, तुम्हाला पण दिसली असेल का बघा, ती ना क्षेपणास्त्र आधीच्या गासाच्या युद्धामध्ये कसे दाखवतात की तिकडनं अशी क्षेपणास्त्र येतात आणि इथलं डोम जे आहे ना त्याची ती क्षेपणास्त्र असे निघतात आणि ते अशी जाऊन फुटतात नाही का. आता कालच्यामध्ये बघितलं तर ती तिकडनं क्षेपणास्त्र येत आहेत आणि त्याच्या मागून असा मोठा आगीचा गोळा येतोय,
मग असं वाटायचं, अरे हे तर आपल्याच जमिनीवर पडतं, खालून वर जाणारे आहेत कुठे? आणि मग मी इथे बघत होतो की ते मागून येऊन त्यांचा वेध घेत आहेत, म्हणजे मागून कोण धावतो आणि त्याला जाऊन पकडतो ना, समोर येऊन टक्कर मारण्याच्याऐवजी मागून कोणतरी येतो आणि त्याला पकडतो. असं तुम्ही परत परत व्हिडिओ बघा, इथे अनेक युट्यूबवर अनेक त्या झालेल्या असतील. मात्र कालच्या बघा, कारण जुन्या गाझाच्या हे ना युट्यूबमध्ये वगैरे ना बाकीचे बातम्या देणारे ते काय पण त्यांच्याकडे ते जुनं आहे ना, त्याचं चित्रण चांगलं असेल ना तर ते आजचं चित्रण आहे म्हणून दाखवतात, कळलं ना? किंवा आजचं चित्रण मिळालं नसेल, कारण ते चित्रण करण्यासाठी ते तिकडे जात नाही, तिकडे रॉयटर्स सारख्या वगैरे संस्था जातात, कळलं ना? आणि किंवा ते भारताचं आहे ना, मला वाटतं PTI वगैरे ह्या खरं संस्थांचे सगळे वार्ताहर असतात, ते खरोखर युद्धक्षेत्रात जातात आणि तिकडच्या बातम्या गोळ्या करतात आणि मग बाकीचे जे वर्तमानपत्र वगैरे ते त्यांच्याकडनं त्या बातम्या विकत घेतात आणि मग ते आपलं आहे असं सांगतात. मग तिकडे कधी कंसामध्ये लिहिलं असतं नाही का, रॉयटर्स वगैरे असं. तर कालच्या बातम्या, कालचं जे काही चित्रण तुम्हाला सापडलं तर ते तुम्ही बघा, मग ते आपल्याला विशेष अगदी विलक्षण वाटतं. हे मागून कुठे आले? खालून सोडले, खालून सुटले कधी? त्या क्षेपणास्त्राच्या मागून आले कधी? असा एक कार्यक्रम पूर्वी होता, मला वाटतं जॉर्ज बुश जेव्हा अध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी तो स्टार वॉर्स म्हणून काहीतरी कार्यक्रम केला होता की क्षेपणास्त्र अंतराळातच ठेवायची कायम, जशी आपल्या गुदामामध्ये आपण ठेवतो आणि मग लावतो, ती अंतराळात ठेवायची आणि खालून कोणी मारा केला की ती वरून सोडायचं, तसं काय? असं मला वाटतं, आपले विचार एकदम पुढे जातात ना वाऱ्याच्या पण पुढे, तर ते तसं होतं. आणि काय न सांगलेल्या बातम्या काय एखाद दुसरी असेल की एक म्हणजे काल जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा इस्रायलची सर्व विमानं, लढाऊ विमानं एकजात हवेमध्ये होती, जमिनीवर ठेवलीच नाही इस्रायलने कोणती विमानं. आता इस्रायलकडे का अगदी जास्त विमानं आहेत असंही नाही आहे, जवळजवळ 600 का 650 आहेत. अर्थात काही ते क्षेपणास्त्रासाठी उडवण्यासाठी त्यांनी काही तर मोहिमेमध्ये भाग घेतला असेल, किंवा आणखी राखीव मोहिमेसाठी तयार ठेवली असेल, किंवा आक्रमण वगैरे करायचं असेल त्यासाठी हवेमध्ये तयार ठेवली असतील. मात्र बाकीची पण जी होती ती सर्वच्या सर्व त्यांनी त्या संपूर्ण वेळामध्ये ती विमानं हवेमध्ये होती, कारण हवेमध्ये त्यांना मारणं वगैरे कठीण आहे. जमिनीवर कुठेही असतील विमानं नाही का, मागे इजिप्तच्या युद्धामध्ये इस्रायलने काय केलं होतं, जवळजवळ इजिप्तचं 1/3 विमानतळ त्यांनी विमानतळाच्या पट्टीवरच उडवलं होतं, त्यांना उडवू दिलंच नाही. तर ती एक गोष्ट झाली. आणि पंतप्रधान गेले काही दिवस, इथे बातमी दिलेली आहे तशी, की ते त्यांच्या ओळखीच्या मित्राकडे राहिले, तो एक दश अब्जाधीश कोण आहे का, कारण पंतप्रधानांचं जे घर आहे तर त्याच्यामध्ये अणुबॉम्ब विरोधक असा बंकर नाही आहे. शामू काय तू बातमी पुरवतो? हो सांगितलं ना तुम्हाला, बा पेपर वाचा हो, लिहिलेलं आहे तिथे, तेच सांगतोय मी. तर त्यासाठी म्हणून, आणि तो दश अब्जाधीश आहे, त्याने त्यांच्याकडे असतो हो, सगळ्यांकडे असतो हो, त्या बिल गेट्सकडे पण आहे, तो मार्क झुकरबर्ग आहे त्याच्याकडे पण आहे, त्यांनी आणखीन काय काय केलेलं आहे, असे बांधलेले आहेत की काही पृथ्वीला पण काय झालं तर काय करता येईल वगैरे असे काय काय केले. तर त्याच्याकडे ते इथला पंतप्रधान तिथे राहत होता अशी बातमी होती. ही बातमी कदाचित तुमच्याकडे आलेली नाही आहे. तर आपण आता काय करूया बरं का, आपण आपले हे कॉमेंट्स वगैरे काय आहेत का तुमचे ते बघतो, कारण कॉमेंट्स बघितले नाही म्हणजे. अरे कॉमेंट्स आहेत हो, कॉमेंट्स आहेत तर अरे खूप कॉमेंट्स आलेले आहेत, पटापटा वाचूया. आणि वाचायला घेण्याच्या आधीच ज्या कोणी मला हाय म्हटलं आहे ना त्यांना मी आधीच हाय म्हणतो, सामूहिक बरं का, हाय सगळ्यांना सामूहिक हाय. आणि इथे काही बातम्यांमध्ये काही असेल ना तुला सांगू का पटकन, काही ठळक बातम्या शेवटच्या असतील ज्या तुमच्याकडे अजून कुठेच आलेल्या नसतील. दिवा बेलेबनॉन अतिफा विरीद बेद्रोमा मित्र लेबेरॉनमध्ये इस्रायलने आता हल्ला केला, मात्र ते लहान हल्ले आहेत, छोटे छोटे ते हिजबल्ला विरुद्ध वगैरे, त्या काही मोठ्या बातम्या झालेल्या नाही, त्याला मोठ्या बातम्या म्हणता येत नाही. आणि काय टर्की बरोबर काय आहे का,
काय खास नाही आहे. तर आपण आता जरा पटापट हे घेऊया, म्हणजे फोनची बॅटरी संपायची आधी मला इथला कॅमेरा घेतला पाहिजे. मला सांगा तुम्ही, मला एक गोष्ट म्हणजे स्वतःची व्हिडिओ बघताना मला त्रास होतो, त्याचा प्रकाश कमी जास्त होतो. ते फोनमध्ये करतो ना, लाईव्हमध्ये ते त्याचं काय ते बरोबर ते करता येत, त्याला व्हाईट बॅलन्स म्हणतात, ते करता येत नाही. सहसा बाकीचे व्हिडिओ काढतो त्याच्यामध्ये ते सेटिंग्समध्ये जाता येतं, तर तसा त्रास होत असेल ना मला सांगा. म्हणून मी जाऊन ना कॅमेरा घेईन, नवीन कॅमेरा घेईन. बर कोण आले, बर अरे बर सुरुवातीपासून सुरुवात करतो. हा रोहित राजवाडे म्हणतायत, वैयक्तिक धर्मापेक्षा शेजार धर्म महत्वाचा हे जॉर्डनने दाखवून दिले. हो बरोबर म्हणाला तुम्ही, मग आता जॉर्डनने खरं काय केलं माहिती का, आता ते खरं कारण तुम्ही म्हणताय तेच आहे. मात्र जॉर्डनने कारण असं दिलं, बाबा आम्ही आमची हवाई सरहद्द बंद केली होती, तुझी मात्र आमच्या डोक्यावरनं चालली, पडले तर आमच्या नागरिकांना काय झालं तर जबाबदार कोण आहे की नाही. बरोबर आहे, बरोबर बोलले आणि खरं पण आहे ते. आणि म्हणून जॉर्डनने पण ती काही क्षेपणास्त्र इस्रायलमध्ये येण्याच्या आधीच उडवली, आणि त्यामुळे त्याची आणखी नाचक्की झाली इराणची. अरे जॉर्डनने ते इस्रायलला मदत करत असतो. बरं पुढे काय, शंकर नाना म्हणताय, तुम्ही भारतात या शामू दादा, जर तुम्ही दादा म्हटलं ना तर मी शामू म्हणा तरी येईन. कांचन्स रेसिपीज म्हणतायत, नमस्कार शामू, नमस्कार. एन पी बी म्हणतायत, आईची तब्येत कशी आहे, काळजी घ्या. आईची तब्येत ठीक आहे, ती आई काल रात्री झोपली होती. मी इथे व्लॉग करत होतो ना, लाईव्ह करत होतो, त्याच्यानंतर संपलं जाऊन बघतो तर आई झोपून पण गेली, तिला कळलं पण नाही कधी ते येत होते. तिला सकाळी सांगितलं मी, बाकी मी तयारी ठेवली होती काय झालं वगैरे, तर आई ते पॅट घालून झोपली होती काल, बरं का. आणि घराची चावी पण तिच्या एका खिशात ठेवली होती, आणि मी पण लेंगा म्हणजे काय तो म्हणतात त्याला मराठीमध्ये, लेंगेला काय म्हणतात, ट्रॅकसूट तो घालून झोपलो होतो चावी. आणि तर दरवाजा बंद केला की मग तो उघडता येत नाही वगैरे काय काय असेल झालं, तो उगाच काय ते सांगत बसून घरच्या गोष्टी बाहेरच्या लोकांना काय करायचे सांगायला उगाच. बरं पुढे काय आहे, व्ही आर डी म्हणतात, लेझर बीम असावं असेल, मात्र ते लेझरने करतात ना ते उलट कमी टप्प्याच्या म्हणजे अगदी कमी उंचीच्या गोष्टींना करण्यासाठी लेझर आहे. हे बॅलिस्टिकसाठी काहीतरी विलक्षण असणार एवढं 99% यश येण्यासाठी. लियाधार मिश्रा म्हणतायत, युद्ध थांबणार काय, ओ आत्ता तर कुठे चालू झालंय, आत्ता कुठेतरी ती डागली, ती अजिबात पडलीच नाही. मग आता तो जाऊन विचार करत असेल, बाबा मी काय करू, जरा मला अगं डोकेदुखीची गोळी देतेस का, जरा येऊन चेपतेस का, ती येऊन तिचं काय चेपेल काय माहिती त्याला. कितीही युद्ध वाढू शकतं, युद्धामध्ये म्हणतात ना सुरुवात कशी होते ते कदाचित आपल्याला सांगता येतं, मात्र युद्ध कसं वाढेल पुढे किती जाईल ते आपल्याला सांगता येत नाही. मात्र ह्याच्यामध्ये फार संध्या दडलेल्या आहेत, कदाचित एक वेगळा व्हिडिओ करीन आणि त्याच्यामध्ये सांगेन की ह्याच्यामधून संध्या काय काय येऊ शकतात. संध्या म्हणजे संध्या पाटील नव्हे हो, संधी काय म्हणतात त्याला मराठीमध्ये, अपॉर्च्युनिटी. संध्या म्हणाले की सगळे एकदम संध्या. आनंद म्हणत आहेत, इराणने खूप मोठी चूक केली, इस्रायल आता सोडणार नाही. वा आनंद एकदम जोरात आहात तुम्ही. वॉल्को टोमांडो, अरे काय नाव आहे, वर्ल्ड वॉर 3 चालू झाली आहे ही भविष्यवाणी आहे. भविष्यवाणी आहे का, तसं असेल तर सुरुवात असू शकेल ही, मात्र खरोखर होईल होऊ नये. सेबिया नागावकर म्हणतायत, आंटीना शालोम सांगू धन्यवाद. सुरेश माने म्हणतात, तुम्ही तिथे संध्या काय करत, संध्या नाही संध्याच माझ्या डोक्यामध्ये गेली आहे, तुम्ही तिथे संध्या काय करत होता,
आणि तुम्ही महाराष्ट्रीयन परंतु कुठचे? तर आतापर्यंत माशा मारत होतो, लवकरच मला कामाचं वगैरे बघायचंय, आईची तब्येत कधी सुधरते त्याची वाट बघत आहे. आणि महाराष्ट्रातील आम्ही मुंबईचे आहे, मुंबईचा जन्म, वयाच्या 20 पर्यंत मुंबईत होतो आणि त्याच्यानंतर इस्रायलमध्ये आलो, तेल अविवला. लॉर्ड विवो म्हणतात इराणची, अरे तुम्ही शिवी मारली हो, शिवी मारू नका हो, काय झालं, शत्रूला पण शिवी मारू नये, शत्रूचा बिमोड करावा. आता तुम्हाला आनंद मिळत असेल ना त्याच्यामध्ये, बरं झालं वाचलं नाही ना, कारण पटकन वाचायची सवय माझ्या तोंडून अपशब्द बाहेर निघाला असता. कल्पेश जाधव म्हणतायत श्यामू भाऊ आम्ही तुमचे खरे फॅन, आयपीएलची मॅच सोडून आम्ही लाईव्ह बघतोय आपल्याला. अहो एवढं मोठं पाप केलं तुम्ही, एवढं मोठं पाप, आत्ताच्या आता लाईव्ह बंद करा, आत्ताच्या आता लाईव्ह बंद करा. आयपीएल सोडली तुम्ही, मला राग आलाय त्याचा. आयपीएल सोडली असं कसं? नंतर शिरीष कुडाळ म्हणतायत श्यामू अण्णा, अरे श्यामू अण्णा, देव्याच्या चरणी, इंग्रजीत लिहिलंय हळूहळू वाचतो, देव्याच्या चरणी प्रार्थना ज्यूत बांधवांचा पाठीशी उभे राहण्याची प्रार्थना करतो. शिरीष कुडाळ अनेक धन्यवाद आपले. संदीप दागवार म्हणतायत लव यू श्यामू. संदीप दागवार, मुली कधीच म्हणत नाहीत मला असं लव यू वगैरे. ऋतिक पिंपळे म्हणतायत श्यामू तुम्ही गंभीर विषय सुद्धा विनोदी पद्धतीने सांगत असतात, सुंदर माहिती. कॉलेजमध्ये ना सगळं हेच केलंय, हेच करायचो विनोद, तर आता सगळ्या आयुष्याचा विनोद होऊन बसलेला आहे. सुभाष गच्चे, सुभाष गच्चे नेहमी लिहितात ना, अमेरिका सुद्धा इस्रायल कडून तंत्रज्ञानाचं ज्ञान घेते आणि इस्रायलला सहजासहजी कोणीही हरवू शकणार नाही. उगाचच अमेरिका इस्रायलला मदत मागत नाही तंत्रज्ञानाची. हो, अमेरिका आणि इस्रायलमध्ये हे असे संबंध आहेत, अमेरिका तंत्रज्ञान घेते पण आणि ते तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी पैसा लागतो, नाही का, आणि त्यासाठी अमेरिका पैसा पण पुरवते, संपूर्ण नाही, इस्रायल पण घालतो, कळलं का, फुकटचं नाही खाते, आणि दोघे मिळून संशोधन करतात आणि संशोधक इथे आहेत, अर्थात त्यांच्याकडे नाहीत म्हणून ते इथून घेतात ना, एकत्र संशोधन करतात. मात्र यातून दोन गोष्टी सांगतो ह्याचा आपल्याला वेगळं वाटतं, त्याच्यावर एक खास व्हिडिओ केला पाहिजे की हे यहुदी लोक हुशार का हुशार, तर त्याचं कारण तुम्हाला कुठेही सापडणार. सगळेजण म्हणतील, इथले धार्मिक लोक असं म्हणतात की देवाने आम्हाला हुशार बनवलंय वगैरे, नाही तसं नाही, तसं असं तर मी हुशार निघालो नसतो का, ऐक नाही इथे इथे यूट्यूब करत बसलो असतो का. तर त्याचं एक खास कारण आहे जे सहसा तुम्हाला, सहसा नाही, बहुतेक ठिकाणी तुम्हाला सापडलं आणि मी त्याच्यावर थोडंसं संशोधन केलेलं आहे, ती एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अमेरिका इस्रायलला एवढी मदत का करते? तर सगळे म्हणतात हो तिथे ज्यू आहेत वगैरे, नाही का, आणि ज्यू तिथे राजकारणात आहेत, त्यांच्याकडे पैसा आहे. नाही नाही, ज्यूमुळे ज्यूंचा पाठिंबा आहे, मात्र एवढी जी गट्टी आपण म्हणतो ना अमेरिका आणि इस्रायल म्हणजे अगदी लंगोटी यार, नाही का, तर ते खरं ज्यूंमुळे नाही आणि ते पैशासाठी म्हणून पण नाही, त्याचा एक वेगळा आहे. तर ह्या दोन गोष्टींना मी ते माझं ते सदर आहे ना 150 आणा, त्याच्यामध्ये मी व्हिडिओ बनवणार आहे, त्याच्यामध्ये ते लिहून ठेवले, त्याच्याबद्दल मी तुम्हाला कधीतरी येईल, बघा तुम्ही. ऋतिक पिंपळे, नाही ऋतिक पिंपळ्यांचं झालं, मला विक्रम गायकवाड, मला नेहमीच इस्रायलचे कौतुक वाटते, मोसाद जबरदस्त आहे, मी मोसादबद्दल खूप वाचले आहे. हो, मोसादबद्दल खरोखर अगदी खरोखर काय उगाच कशाला खुशारकी मारायची, त्याचे काही किस्से सांगितले पाहिजेत. अरे काय कुठे बोट लावलं मी, बोट म्हणजे इथे ह्याला कुठे बोट लावलं म्हणतो, मग कुठे पण म्हणू नका बोट लावलं, इथं काय ते झालं बरं. तर निलेश काळसर म्हणतायत कला सर,
निलेश कलासर म्हणत आहेत, छान अपडेट देता ग्रेट, धन्यवाद निलेश. वॉन्डरिंग विथ केदर, आर यू वर्जिन? आता कुठल्या तोंडाने सांगू तुम्हाला, कपाळ फुटले माझ्या, कपाळ फुटले असं होत मला कधी कधी. आणखीन पण काय काय होत सांगायचं नाही म्हणाला. बर मग काय आहे, क्रेझी शॉट म्हणतायत. हाय शामू डार्लिंग, हॅलो क्रेझी, तुमचं नाव सांगा ना मला, नाहीतर मुलगी आहे का मुलगा आहे, नाहीतर काहीतरी गफलत व्हायची. योगेश घोरपडे म्हणतायत, शामू दादा काळजी घ्या, धन्यवाद घोरपडे दादा. संजय एम म्हणतायत, इस्रायल व्हेरी ब्रेव्ह कंट्री. हो, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं ना, ब्रेव्ह म्हणजे अगदी धाडस करण्यामध्ये, गर्व नाही करणार, अभिमान पण असं नाही, पण धाडस, हिंमत. देश लहान मात्र गोट्या अशा लोखंडासारख्या टणक, असं ते हिब्रू मध्ये म्हणतात. हा तुम्ही म्हणू नका शिवाजी पार्कमध्ये जाऊन कोणाला ओ विसरच्या ते. मग आणखी कोण आहे, रजनीकांत पाळवे म्हणतायत, सर पुन्हा सर म्हणाले ना, होय तुम्ही कॉमेंटच वाचायचं बंद करणार आहे. बरं पुढे काय म्हणतायत, वेन यू आर कमिंग टू इंडिया? मला सांगता येत नाही, मात्र सध्या आईच्या तब्येतीमुळे या वर्षी तरी जमणार नाही, मात्र मला दरवेळी काही ना काही कारण होती, त्यामुळे 40 वर्षांपूर्वी इथे आलो आणि 40 वर्षांमध्ये मला एकदाही भारतात यायला मिळालं नाही आणि माझी खूप इच्छा आहे. आणि यावेळी तर अगदीच लवकरच, खरं म्हणजे आईबरोबर गेल्या वर्षी काही धोक्यामध्ये चाललं होतं, मात्र मग तेवढ्यात त्याच्यात ब्रेस्ट कॅन्सर वगैरे झाला, त्यात अडकली. आता बघू बघू, या वर्षी नक्की नाही, त्याच्यानंतर मात्र लवकरात लवकर बघू. बर कोण मग, रजनीकांत पाळवे म्हणतात, हां त्याने झालं. वॉन्डरिंग विथ केदार म्हणतात, गो प्रो 11 घे. आम्ही मग अशी म्हटलं ना कॅमेरा वगैरे घेईन म्हणून, तर त्याने सांगितलं गो प्रो 11 घे. माझा तुम्हाला कॅमेराची माहिती असेल तर माझा डोळा एका गोष्टीवर आहे, Insta360 त्यांचा नवीन कॅमेरा येत आहे. आज काय 14 तारीख आहे का, 14 1 15 आहे, आज 14 एप्रिल आहे. 16 तारखेला म्हणजे परवा ते काहीतरी नवीन कॅमेरा आणणार आहेत, Insta360 8K अशी त्यांनी टीजर म्हणतात ना, तसं त्यांनी सोडलेलं आहे. तर तुम्हाला जर कॅमेराची अशी आवड असेल तर तुम्ही पण बघा, मात्र तुम्हाला काय घ्यायला परवडेल असं काय मला वाटत नाही. बरं मग पूजा जगताप हे आपण शेवटचं घेऊ बरं का कमेंट, आणि मग नंतर मी काय थोडे काय इथे काही बातम्या असल्या तर ते तुम्हाला सांगतो. पूजा जगताप म्हणतायत, काल रात्री मी लाईव्ह बघितला होता, तुम्ही पॅकिंग केली होती. इंग्रजीत आहे, मी हळू वाचावं लागतं, माझं इंग्रजीकच आहे ना. काल रात्री मी लाईव्ह बघितला होता, तुम्ही पॅकिंग केली होती, मग त्याच्यानंतर बंकरमध्ये जावं लागलं का? सांगितलं ना जावं लागलं नाही, बॅग तशीच राहिली आहे, चॉकलेट पण राहिली, ते शेजारच्या पोरींना द्यायचं होतं. त्याच्यानंतर तुम्हाला आता काय झालंय ते सांगितलं. बरं आता ह्याच्यानंतर इथे काही बातम्या काही आल्यात का वगैरे ते बघूया आणि ते संपूया. आणि तुम्हाला काही विशेष काय पाहिजे असेल ना, मला खरं ना हे लढाईचे विषय वगैरे हा आपला चॅनलचा विषय नाही आहे, इस्रायल वगैरे पण आपला काही विशेष नाही विषय खरा नाही आहे. हा विषय काय आहे या चॅनलचा, की माझा आणि माझ्या आईचे अनुभव आयुष्यातले, आणि तर ते लढाईमध्ये सापडलो म्हणून ते लढायचे. तर म्हणून काही सखोल वगैरे काही मला विचारू नका, मला थोडंफार काय मला पाहिजे असेल ना तर मला विचारत जा. कामाचे वगैरे पण काही जणांनी सांगितलंय, कामासाठी आमच्या जॉबसाठी काय सांगा वगैरे. हो कामाचे माझेच झालेत वांदे, तुम्हाला काय सांगू मी आता. तर शेवटच्या बातम्या काय आहेत, नेतन्याहू शोकील केम हायर मिसिबात येतो नाही, मिशुतेफिन गलंत विजय गोरेन अमेरिकाने शेअर बायदेन मारले नेतन्याहू शेअरचं बघितलं होती का खेळ बेमित कफा. एक शेवटची बातमी सांगतो तुम्ही,
की आता इस्रायल करणार काय, त्यांनी हे केलं ते असफल झाले, मात्र इस्रायल पण काहीतरी करेल नाही का? मात्र इस्रायल काय करायला घेतं ना, तर मला माहिती आहे त्यांचं डोकं कसं असतं, ते हात लावाल तर तुमचे हात तोडून हातात पायात नाही, हात लावाल तर पाय तोडून हातात देऊ, अशी इस्रायलची भूमिका असते. तर त्यामुळे अमेरिका म्हणत आहे जर तुम्ही आता इस्रायलने जर इराणवर हल्ला केला तर त्याच्यामध्ये आम्ही भाग घेणार नाही, आम्ही तुम्हाला संरक्षणासाठी मदत केलेली आहे, तुमच्यावर आक्रमण झालं म्हणून तुम्हाला मदत केली, मात्र तुम्ही आता त्यांच्यावर आक्रमण करणार असाल, कारण झालं त्यांचा अयशस्वी झालं, तुम्हाला आणखीन कशाला काय करायचं त्यांच्याशी. मात्र इस्रायलचं धोरण काय असतं, लहान देश आहे, त्यांना नुसतं यश नकोय, त्यांना यशाशिवाय इतर देशांना धसका बसला पाहिजे की पुन्हा तुम्ही केलं नाही पाहिजे काय. म्हणून मी म्हणालो ना की हात लावला तर तंगड्या तोडून हातात देऊ, असं त्यांचं धोरण असतं. आपण आपल्याकडे नाही म्हणत का काय ते दूध मांगोगे खीर देंगे, काश्मीर मांगोगे चीर देंगे, तर इथे ते प्रत्यक्ष तसं करतात. ते गाझामध्ये पण तसंच झालं नाही का, आणि मग ते सगळे देश मग आता जे इस्रायलच्या बाजूने होते ते मग अरे काय काय डोकं फिरलंय की काय, आता काय करणार आपण त्याला, मी काय करू, मी आपलं इथे आहे ते सांगतो, तुम्ही बोलाल वगैरे काय करणार त्याला. तर तसंच ही आताची बातमी आहे की बायडन रशियाच्या रशियाचे नाही हो अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने सांगितलं आहे की आम्ही तुम्ही काय केलं तर आम्ही त्याच्यामध्ये भाग घेणार नाही. पण ह्यांचं काय सांगता येत नाही, कळलं का, ते एकटे पण करतील नि काय करतील. कालचं हेच जे झालेलं आहे, एवढं यश मिळालं हे खरोखर अगदी कल्पनावतीत कल्पना. आणि ती कोण संध्या नाही का, हो संध्या, चला आजचा आपला संपला, आपण लवकर भेटू बरं का, जा आता झोप. आणि ते आयपीएल वाले, कोणते आयपीएल वाले, पुन्हा असं कधी करू नका. आयपीएल होता तुम्ही आणि युट्यूब वगैरे बघत बसता.